फ्रेंड्स मी हर्षदा हर्षदा किचन मध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाहतोय एक अशा वाटणाचा प्रकार ज्याच्यातून भरल्या ज्या सगळ्या भाज्या असतात जसं की वांग ढुबळी मिरची बटाटा दोडका अशा ज्या भरल्या भरून भाज्या केल्या जातात ना याचं वाटण तयार केलेलं आहे तर कसं करायचं हे पाहूया यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा कढई हलकी गरम झाली यामध्ये घालायचे दोन चमचे धना अख्खे धने आहेत हे हे घालायचे एक चमचा जिरं सहा ते सात लाल मिरची आणि दहा बारा लसूण पाकळ्या घालायच्या आणि हे हलकं भाजून घ्यायचं याचा कच्चेपणा गेला पाहिजे इतकं भाजून घ्यायचं आता मसाले भाजलेत कसं ओळखायचं हे छान भाजले ना की याचा एक छान फ्लेवर सुटतो याच्यावरून ओळखायचं की हे छान खमंग भाजले गेलेत आणि भाजताना संपूर्ण लो हिट वरती भाजून घ्यायचं आता एका भांड्यामध्ये ते काढून घेतलं त्यानंतर घालायचं एक कप सुक खिसलेलं खोबरं आणि खोबरंही हलकं भाजून घेऊयात आता यामध्ये घालायचं एक कप शेंगदाणे मी इथे शेंगदाणे पहिलेच भाजून घेतले होते जर तुम्ही भाजून घेतलेले नसेल तर खोबरं भाजून झाल्याच्यानंतर नंतर शेंगदाणे छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे पण माझ्याकडे आधीच भाजलेले होते त्याच्यामुळे मी खोबऱ्या सोबतच घातलेत हलकेशी आणखीन भाजून होतील आता त्यानंतर याच्यामध्ये घालायचं एक चमचा तेल एक दोन तीन मिनटानंतर पाहू शकता खोबरा आणि शेंगदाणे छान खमंग खरपूस भाजून झालेत आता याच्यामध्ये घालायचं एक चमचा खसखस मी गॅस बंद केलाय आणि हे सगळे जिन्नस गरम आहेत त्याच्यामध्येच मी घालते खसखस आणि त्याच्यानंतर घालायचं एक चमचा तीळ तीळ घातल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आता हे सगळे खोबरं आणि शेंगदाणे गरम आहेत कडही गरम आहे त्याच्यामुळं तीळ आणि खसखस भाजले जातील जर तुम्हाला नसेल भाजले जात असं जर वाटत असेल तर गॅसची फ्लेम चालू करून तुम्ही हे भाजून घेऊ शकता आणि हे संपूर्ण नंतर थंड करून घ्यायचं तो तोपर्यंत आपण जे सुके जिन्नस भाजून घेतले होते याला मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात आणि याची पूड तयार करून घेऊयात लक्षात ठेवा पाण्याचा वापर करायचा नाही ओबडधोबड पूड तयार झाली तरीही चालेल याच्या अशी धोबड पेस्ट तयार झाली आता याच्यामध्ये घालायचं बा भाजून घेतलेले शेंगदाणे खोबरं खसखस तीळ आणि पाण्याचा वापर न करता हे बारीक करून घ्यायचं आता पाहू शकता मस्त असं बारीक हे झालंय कोणतंही भरलं वांग भरलं कारलं भरलं ढोबळी मिरची दोडका या सगळ्या भरल्या भाज्यांसाठी हा परफेक्ट मसाला फार फार तर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि फोडणी द्यायची परफेक्ट लागते अतिशय पटकन झटपट बनवून तयार होते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद